हॅलो स्टुडंट्स रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या टॉपिकचा पार्ट नंबर फाय आज आपण बघणार आहोत याच्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आउटब्रीडिंग डिवायसेस और कॉन्ट्रिव्हेसेस आउटब्रीडिंग डिव्हायसेस मीन्स मेनी प्लांट्स डिस्करेज ऑर प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन टू प्रमोट द क्रॉस पोलिनेशन टू इनक्रीज इट्स जेनेटिक डायव्हर्सिटी आता काही प्लांट्स काय करतात तर सेल्फ पॉलिनेशन प्रिव्हेंट करतात आणि क्रॉस पोलिनेशनला प्रमोट करतात हे कशासाठी तर जेनेटिक डायव्हर्सिटी किंवा जेनेटिक वेरिएशनसाठी आणि याला म्हटलं जातं की आउटब्रीडिंग डिव्हायसेस ऑर कॉन्ट्रवन्सेस कॉन्ट्राव्हेंसेस मीन्स यूज ऑफ स्किल टू मेक समथिंग अँड देर आर सम एक्झाम्पल्स ऑफ आउटब्रीडिंग डिवायसेस फर्स्ट इज युनिसेक्स्युअलिटी युनिसेक्स्युअलिटी मीन्स प्लांट पिअर आयदर मेल ऑर फिमेल फ्लॉवर्स कॉल्ड ॲज डायसिजम तर प्लांट्समध्ये काय असतं एकतर मेल किंवा फिमेल फ्लावर असतं आता इथं पण पुढे आपण बघा ह्या नेक्स्ट पॉईंटमध्ये बघूयात की प्लांट मे बी मोनोसियस म्हणजे मेन मेजमध्ये में कसं आहे एक्झाम्पल तसं मेज मेजमध्ये कसं असेल तर एक फिमेल में फ्लावर पण असेल आणि मेल फ्लावर पण असेल पण इथं इने कशी मेंटेन केली जाते तर समजा मेल फ्लावरती त्याच्या टर्मिनल एंडला असेल तर फिमेल फ्लावर काय असेल ॲक्झेल बर्डजवळ असेल म्हणजे इथं काय असणार आहे की इथं सेल्फ पोलिनेशन हे प्रिव्हेंट केलं जातं नेक्स्ट असेल डायसिस डाय डायसिसमध्ये काय होतं तर एक तर प्रोडक्शन ऑफ मेल फ्लावर और प्रोडक्शन ऑफ फिमेल फ्लावर सो इट प्रिव्हेंट द सेल्फ पोलिनेशन आणि एक्झाम्पल इज मल्बेरियन पपया नेक्स्ट इज डायकोगॅमी इन डायकोगॅमी द सेल्फ पोलिनेशन इन प्रिव्हेंटेड बाय इट्स सेल्फ पोलिनेशन प्रिव्हेंटेड बाय द टाईम ऑफ मॅच्युरिटी टाईम ऑफ मॅच्युरिटी ऑफ अँथर अँड स्टिग्मा आता आपल्याला माहिती आहे की पॉलिनेशन एक्झॅक्टली कसं होतं वेन अँथर अँड स्टिग्मा मॅच्युअर्स देन फॉर पॉलन क्रेन्स रिलीज फ्रॉम अँथर अँड ट्रॉप ऑन स्टिग्मा म्हणजे हे कधी होणार जेव्हा अँथर आणि स्टिग्मा हे मॅच्युअर असतील पण समजा ॲट अ टाईम म्हणजे ॲट द सेम टाईम जर हे दोन्ही मॅच्युअर नसतील तर तिथं पॉलिनेशन होणार नाही बायसेक्स्युअल फ्लावर आता बायसेक्स्युअल फ्लावर म्हणजे काय द फ्लावर्स विच कन्सिस्ट ऑफ मेल ॲज वेल ॲज फिमेल रिप्रोडक्टिव पर्ल म्हणजे तिथं अँथरी असेल स्टिग्मा असेल तिथं सेल्फ सेल्फ पॉलिनेशन होण्याचे चान्सेस असणार आहेत बट इन दिस फ्लावर सेल्फ पॉलिनेशन इज प्रिव्हेंटेड बाय मॅच्युरेशन ऑफ द टाईम ऑफ मॅच्युरेशन ऑफ अँथर एन स्टिग्मा म्हणजे इथं काय होईल एक तर अगोदर मॅच्युअर होईल आणि त्यावेळेस स्टिग्मा मॅच्युअर होणार नाही किंवा काही वेळा काय होईल स्टिग्मा मॅच्युअर होईल अँथर मॅच्युअर होणार नाही असं होऊन काय होईल तिथं क्रॉस पॉलिनेशन प्रिव्हेंट केलं जाईल त्यातलं फर्स्ट टाईप काय आहे बघा प्रोटो आता अँट्री मीन्स अँड्रेशियम अँड्रोशियम अँड्रोशियम मॅच्युअर अर्लियर दॅन कायनोशियम म्हणजे इथं काय असेल की अँथर मॅच्युअर झालेले आहेत पोलन ग्रेन्स रेडी आहेत बट स्टिग्मा इज नॉट रेडी एक्झाम्पल ऑफ सनफ्लावर नेक्स्ट इज प्रोटोकायनी कायनी कायनोशियम इट मॅचर्स अर्लियर दॅन अँड्रोशियम म्हणजे इथं कोण रेडी आहे स्टिग्मा रेडी असणार आहे बट पोलन ग्रेन्स आर नॉट रेडी फॉर पोलिनेशन सो इन दिस वे सेल्फ पोलिनेशन इज अवॉइडेड एक्झाम्पल इज क्लोरिओसा नेक्स्ट इज प्री पोटन्सी इन प्री पोटन्सी पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओवर स्टेग्मा देन द पोलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लावर इथं काय होतं की पॉलन ग्रेन्स म्हणजे दुसऱ्या फ्लॉवरचे सेम स्पेसिस असेल पण दुसऱ्या फ्लॉवरचे जे काय पॉलन ग्रेन्स असतात ते रॅपिडली जर्मिनेट होतात दॅन द पॉलन ग्रेन्स ऑफ सेम फ्लावर त्याच फ्लॉवरकडं जर स्वतःचे समजा पॉलन ग्रेन्स असतील तर त्या ते जर्मिनेट, जर्मिनेट हो जर्मिनेट होण्याअगोदर बाहेरून आलेले जे काय पॉलन ग्रेन्स असतील ते रॅपिडली जर्मिनेट होणार आणि तिथं काय असेल क्रॉस पॉलिनेशन होईल एक्झाम्पल आहे त्याचं ॲपल सो Pre potency. Prepotency. potency means germination rapidly. That is uh, to avoid the self pollination and to promote the cross pollination. Next is heterostyle. Heterostyle, it is also known as heteromorphy. In this type of plants, two or three forms or types of flowers are present. Ito kasastaya plant made different types of flowers are present. स्टिग्मा अँड अँथर प्लेस्ड ॲट डिफरंट लेवल्स म्हणजे कसं असेल तर काही वेळा बघा की आपल्याला माहिती आहे की स्टाईल जे काय आपलं फिमेल वर्ल असणार आहे तिथं काय असेल स्टिग्मा स्टाईल आणि ओवरी असेल तर वरती इथं काय असेल त्याचं ता स्टिग्मा त्यानंतर ता स्टिग्माच्या इथं स्टाईल स्टाईलच्या का इथं काय असेल ओवरी असेल या आता याची जी काय लेंथ आहे पॉलिनेशन कधी होणार की जेव्हा इथं अँथर आणि त्याचे फिलामेंट आणि ते सेम लेवलला असतील तर इथं काय होईल पोलिनेशन होईल पण काही वेळा काय होतं तर ही जी काही स्टाईल आहे ती काही वेळा काय असेल त्याची लेंथ व्हेरि लेंथमध्ये व्हेरिएशन असेल म्हणजे हे सेम लेवलला असणार नाही आहेत काही वेळा काय होईल तर स्टाईलची लेंथ जास्त असेल आणि फिलामेंट किंवा फिलामेंटची जी काय लेंथ आहे ती कमी असणार आहे आणि ह्यामुळं काय होईल की त्या दोन्हीचं जे काही पॉलिनेशन होईल म्हणजे स्टिक अँथर हे इझिली स्टिग्मावर ड्रॉप डाउन होणार नाहीत त्यामुळं काय होईल इथं सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जाईल आणि ह्याचं जा एक्झाम्पल असणार आहे प्रायमिल ऑर प्राईम रोज नेक्स्ट इज हेर्कोगॅमी हर्कोगॅमीमध्ये काय द मेकॅनिकल डिवाईस टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन इन बायसेक्स्युअल फ्लेवर बायसेक्सुअल फ्लावर असणार आहे म्हणजे मेल अँड फिमेल बॉल प्रेझेंट असतील तर इथं काय असेल नॅचरल फिजिकल बॅरियर प्रेझेंट इथं आता लास्टमध्ये हेट्रोस्टायलीमध्ये आपण काय बघितलं की ते दोन्ही सेम लेवल असणार नाहीत पण इथं काय असेल तर स्टॅमेन स्टॅमेन आणि पिस्टील या दोन्हीमध्ये एक फिजिकल बॅरियर असणार आहे म्हणजे एक अडथळा असणार आहे आणि ह्या अडथळ्यामुळं काय होईल तर द सेक्स ऑर्गन्स आर डज नॉट कॉन्टॅक्ट ऑर टू सेक्स ऑर्गन्स आर अवॉइड कॉन्टॅक्ट ऑफ पोलन विथ स्टिग्मा मध्ये बॅरियर असल्यामुळं अडथळा असल्यामुळे काय होणार आहे पोलन आणि स्टिग्मा एकमेकाशी कॉन्टॅक्ट करू शकणार नाहीत आणि ह्याचा एक्झाम्पल आहे कॅलोट्रोपिस इथं काय असतं एक पेंटॅंग्युलर डिस्क असते म्हणजे हे पेंटॅग्युलर स्टिग्मा असतो अबो द लेवल ऑफ अँथर म्हणजे अँथरच्या वरतीबरोबर काय असणार आहे पेन्टॅग्युलर स्टिग्मा असतो म्हणजे एक ूड लाईक स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल की अँथर तिथं स्टिग्मापर्यंत काय पोहोचू शकणार नाही आणि याला काय म्हणायचं आहे हर्कोगॅमि नेक्स्ट आहे सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी और सेल्फ स्टरिलिटी इथं याच्यामध्ये जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच द जर्मिनेशन ऑफ पोलन ऑन स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर इज इनहिबिटेड इथं काय होतं बघा जेव्हा सेम फ्लावरचे जे काय पोलन करायचं आता इथं फ्लावर आहे आता सेम त्याचे त्या फ्लावरचे पोलम पोलनग्रेन्स इथं ड्रॉप डाऊन झाले तर तिथं काय होईल तर इनहिबिट होईल तिथं जर्मिनेशनसाठी जर्मिनेशन, जर्मिनेशन होणार नाही पण तेच जर दुसऱ्या फ्लावरचे अँथर असतील ते इथं ड्रॉप डाऊन झाले पोलनग्रेन्स इथं अँथर नाहीज पोलनग्रेन्स ड्रॉप झाले तर इथं काय होईल की जर्मिनेशन होणार आहे म्हणजे याचं मिनिंग काय तर सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी म्हटलं आहे किंवा सेल्फ स्टरिलिटी याचं मिनिंग काय त्याच्या स्वतःचे जर ग्रेन्स असतील तर तो त्याला रिस्पॉन्ड करणार नाही जर्मिनेशन होणार नाही पण ते जर दुसरीकडून जर ग्रेन्स आले असतील म्हणजे सेम स्पेसिसचे तर मात्र तिथं काय होणार आहे जर्मिनेशन होईल आणि यालाच काय म्हटलं जातं सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी दिस ऑल आर द आउटब्रीडिंग डिवायसेस ऑफ द प्लांट्स विच आर फॅसिलेट द क्रॉस पोलिनेशन अँड प्रिवेंट द सेल्फ पोलिनेशन फॉर इनक्रिझिंग जेनेटिक डायवर्सिटी आणि आपल्याला माहिती आहे की जेनेटिक डायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट फॉर द इवोल्युशन सो दिस ऑल अबाउट आउटब्रीडिंग डिवायसेस जर तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर लाईक शेअर एंड कमेंट करा बेल आयकॉन दाबा म्हणजे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला